गोधडी या कवितेचे कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. डॉक्टर कैलास दौंड हे मराठीतील ग्रामीण कादंबरीकार म्हणून ओळखले जातात. ग्रामीण जीवनातील वास्तवाचे चित्रण करणारे लेखक आणि कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पानधुई व कापूसकाळ या कादंबऱ्या, उसाच्या कविता, वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. एका सुगीची अखेर हा त्यांचा कथासंग्रह आणि तरोळीचं पाणी हा ललित संग्रह देखील प्रसिद्ध आहे. गोधडी या कवितेतून गोधडी हे केवळ पांघरून नव्हे तर गरिबीने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा आणि मायेचा स्पर्श आहे. गोधडी हे आईवडिलांच्या कष्टमय जीवनाचं प्रतीक आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. प्रस्तुत कविता उसाच्या कविता या काव्यसंग्रहातून घेतली आहे. उसाच्या कविता हा ऊस तोडणी कामगारांचे भावविश्व प्रकट करणारा मराठी भाषेतील पहिला कविता संग्रह आहे.